याला आपण जर झटका मारला ना तर हे लॉक होतं मित्रांनो. ही क्लिप अशी थोडी वरती ओढायची ना, असं ओढून घ्यायचं. हां, आता असं करून असं. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि मित्रांनो, आजचं जे टॉपिक आहे आपलं, या आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की सीट बेल्ट कसा लावायचा. भरपूर असे जे आता नवीन नवीन जे ड्रायव्हर झाले यांना माहीत नाही सीट बेल्ट कसा लावायचा कसं नाही, यांच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आणि आज आपली ही जी गाडी आहे, अशोक लेलँडची दोस्त गाडी, या गाडीवरती तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो सीट बेल्ट कसा लावायचा. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर चला आता बघूया आपण पुढं. तर मित्रांनो, चला आता तुम्हाला दाखवतो सीट बेल्ट कसा लावायचा. तर मित्रांनो, आता आपल्या सीट बेल्टला बघा, ही एक हुक असते बघा मित्रांनो, ही बघा, ही अशी हुक असते सीट बेल्टला. तर मित्रांनो, ही जी हुक आहे ना मित्रांनो, या आपल्या डाव्या हाताने असं धरायची मित्रांनो. डाव्या हाताने धरल्यानंतर या असं दम्माने ओढायचं, प्रेस करायचं. आणि हा जो हात आहे ना, हा असा घ्यायचा मित्रांनो, असं ओढायचं दम्माने. आणि इकडून असं लावून द्यायचं मित्रांनो. एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला डबल एकदा दाखवतो. हे बघा, हा जो सीट बेल्ट आहे ना, हा सीट बेल्ट असा राहिला. तर मित्रांनो, ही जी क्लिप आहे, ही क्लिप अशी थोडी वरती ओढायची, असं ओढून घ्यायचं. हां, आता असं करून असं ओढून घ्यायचं मित्रांनो. आणि इकडे ही क्लिप लावून द्यायची मित्रांनो. चला आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडं हा सीट बेल्ट लावल्यानंतर परत काढायचा कसं सीट बेल्ट. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, आता हे एकदम लॉक झालेलं आहे मित्रांनो. आता याला किती पण ओढ तरी पण हे निघणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला आता दाखवतो हे काढायचं कसं मित्रांनो. आता हे जे लाल बटन आहे, हे बघा, हे लाल बटन आहे, या लाल बटनाला असं दाबलं की हे बघा, हे लगेच आपोआप निघतं मित्रांनो. आणि डबल तुम्हाला एकदा लावून दाखवतो. हे असं आपण ओढल्यानंतर आहे ना, हे बघा, या लाल बटनाच्या बाजूला थोडी जागा आहे या, त्याच्यामध्ये याला ही फक्त ही जी पिन आहे या असं खोसून द्यायची याच्यात. हे बघा, झालं लॉक. आता किती पण ओढ ना तरी पण हे निघणार नाही मित्रांनो. असं आहे मित्रांनो. चला आता तुम्हाला दाखवतो सीट बेल्ट कसं काम करतं, तुम्हाला दाखवतो आता पुढे मित्रांनो. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण समजा समोर पोलीस वगैरे उभा असलो, तर त्यावेळेस आपण थोडं गडबडीत असलो, अर्जंटमध्ये पोलीस जर दिसले ना, तर आपण काय करतो, या सीट बेल्टला असं झटका मारतो मित्रांनो. झटका असं फास्ट ओढायच्या नादामध्ये ना, तर हे अटकतं मित्रांनो. आपल्याला असं वाटतं की हा हे जे सीट बेल्टचं आहे हेच खराब आहे. तर मित्रांनो, हे जे खराब नाही आहे मित्रांनो, याला काय होतं माहिती आहे का, याला आपण जर झटका मारला ना तर हे लॉक होतं मित्रांनो. तर असं असतं, याला एकदम दम्मान असं ओढून घ्यायचं मित्रांनो सीट बेल्ट लावायच्या टायमाला. आणि इकडं खोसून द्यायचं. आणि हे बघा, आता हे जे आता ह्या सीट बेल्ट लागलेलं आहे मित्रांनो, ज्या पण वेळेस समजा हे आपल्या सेफ्टीच्या दृष्टीनं दिलेलं आहे. आणि मित्रांनो, जर समजा कुठं पण आपला धक्का वगैरे लागला, ज्यावेळेस आपल्याला झटका बसेल ना, त्यावेळेस हे आपोआप लॉक होतं. आता तुम्ही बघा, आता मी जर असं दम्मानं जर गेलो, तुम्हाला तर असं वाटत असं की अरे सीट बेल्ट तर लावलेलं आहे, पण तरी पण पुढं कसं काय चाललेलं आहे. पण मित्रांनो, दम्माने जर गेलं ना तर हे लॉक होत नाही. आणि ज्यावेळेस समजा आपण जर फास्ट समजा ॲक्सिडेंट वगैरे झाला, तर कसं फास्टमध्ये झटका बसतो ना, त्यावेळेस हे आपोआप लॉक होतं. तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. आता हे बघा, आता हे सीट बेल्ट मित्रांनो, आता जर थोडं फास्ट जर पुढं घेतलं ना, बघा कसं लॉक होतं. हे बघा तुम्ही, हे बघा, आता हे लॉक झालेलं आहे मित्रांनो. याला आता किती ओल्ड ना तुम्ही, तर आता याच्या पुढं मी जाऊ शकत नाही मित्रांनो. तर हे असं काम करतं मित्रांनो सीट बेल्ट. त्याच्यामुळे मित्रांनो, ज्या पण वेळेस तुम्ही रोडवर फोर व्हीलर ड्राईव्ह करताना चालवताना, त्यावेळेस अवश्य सीट बेल्ट लावा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आता नंतर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.